सुंदर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर काल दसऱ्याच्या दिवशी एसी मध्ये तांत्रिक बिघाड होऊन अथवा एसी यंत्रणेमध्ये असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती तेथे उपस्थित असलेल्या तरुणांनी दिली आहे। याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। दसरा सण असल्यामुळे घरातील सदस्य कार्यक्रमानिमित्त बाहेर होते तर येथे काम करणारे काही कर्मचारी सुट्टीवर असल्याने सदर घटना लक्षात आली नाही, परंतु बंगल्याच्या परिसरात असलेल्या व्यावसायिक तरुणांनी घरी जाऊन पाहिले असता घरात आमदार बेनके यांच्या पत्नी गौरीताई बेनके उपस्थित होत्या, मात्र त्या आतील दुसऱ्या दालनामध्ये असल्यामुळे ही घटना त्यांना माहीत नव्हती। तेथील उपस्थित युवकांनी त्यांना घटना सांगितल्यानंतरनं स्थानिक तरुणांच्या सहकार्याने आग विझवण्यात आली। सुदैवाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।